नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण एका अशा संस्थेत आलो आहे जी की 150 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारते. जे विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर जातात शिक्षणापासून, जे विद्यार्थी असे आहेत की इथे मोलमजुरीवर काम करणारे लोकांचे विद्यार्थी आहेत, ते काही आर्थिक मागासलेपणामुळे विद्यार्थी सोडून जातात, पण तेच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारी अशीच एक संस्था आहे जी त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. त्या संस्थेनं श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, आपण त्यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजी गवार साहेब यांना भेटत आहोत. त्याचबरोबर जे पडद्यामागचं काम करतात त्या म्हणजे आदरणीय आमच्या ताई विद्याताई गवारे मॅडम यांचंही डिजिटल प्रभातमध्ये स्वागत आहे सर. तर आपण हे 150 विद्यार्थ्यांना सर घडवत आहात, त्याचबरोबर इतर संस्था बऱ्याच ठिकाणी विस्तार केलेल्या आहेत ती घडवत आहेत, तर हे कशा पद्धतीनं हा डोलार आपण म्हणजे संभाळत आहात आणि हे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात? तसं पाहिलं तर आम्ही जे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ याची मुहूर्तमेढ रोवली, तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमचे गुरु नानासाहेब धर्माधिकारी, बापासाहेब धर्माधिकारी यांचं अनमोल मार्गदर्शन भेटलं. त्याचबरोबर परिसरातील आम्ही स्थानिक लोकांना सल्ला घेऊन आणि आपल्या परिसराची निकड काय आहे शैक्षणिकदृष्ट्या तो अभ्यास करून आम्ही ही शैक्षणिक संस्था चालू केली. श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना 2010 झाली आणि 2011 आपण स्कूल चालू केलं. साधारणतः 120 विद्यार्थ्यांपासून आपले स्कूल चालू आले. आत्ता आपल्याकडे साधारणतः सर्व शाखा मिळून 3,500 विद्यार्थी आहेत. चिमळी फाटा, नानेकरवाडी, खालुंब्रे, निगोजी आणि केळगाव अशा ठिकाणी आपल्या शाखा आहेत. त्याचबरोबर आपल्या शाखेत आपण जे 250 शिक्षक आहेत की जे अहोरात्र मेहनत घेतात आणि त्यामुळे आपल्याकडं साधारणतः एवढी विद्यार्थी संख्या आहे. त्याचबरोबर आपण शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ज्या ज्या गोष्टी लागतात, क्रीडांगण असेल, हे सर्व मुलांना अवेलेबल करून देतो. त्यामुळं आज आपल्या समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचा वटवृक्ष तयार झालेला आहे. त्यातल्या त्यात आता तुम्ही जसं की आम्ही ऐकलेलं आहे की काही विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर जातात आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा, त्यातल्या त्यात एखादं उदाहरण देऊ शकता का सर, म्हणजे जे की लोकांनाही माहीत होईल की ही संस्था कशा पद्धतीने कार्य करत आहे? या बाबतीत बोलायचं झालं तर बरेचसे विद्यार्थी असे होते, आता जी कोरोनाची परिस्थिती पाहता बऱ्याचशा स्कूलचा आलेख कसा आहे की विद्यार्थी पालकांना आर्थिकदृष्ट्या अफोर्ड होत नाही म्हणून इंग्लिश मिडियममधून ॲडमिशन्स काढले जातात. तर आपल्याकडे आत्ता पाहता 150 ॲडमिशन्स असे आहेत की त्यांना आर्थिकदृष्ट्या आपण दत्तक घेतलेलं आहे. यातीलच एक उदाहरण पाहिलं तर स्कॉलरशिपला एक 4th स्टँडर्डला असताना अंजिनाल म्हणून एक मुलगा होता, त्याचं सरनेम अंजिनाल आहे. तर त्या विद्यार्थ्याचे एकच सिंगल पॅरेंट्स होते, मम्मी काहीतरी टेलरिंगचा बिझनेस करते आणि त्यांना हे एज्युकेशन अफोर्ड होईल असं नव्हतं. तर अशा विद्यार्थ्याचे स्कॉलरशिपचे मार्क्स पाहता आणि पुढे तो विद्यार्थी सक्सेसफुल होईल ह्या अँगलने आम्ही त्याचं एज्युकेशन कुठल्याही पद्धतीचे फी न घेता कंटिन्यू ठेवलं आणि आता तो विद्यार्थी एक 10वीला असताना साधारण माझ्या अंदाजाने 1/3 आपल्या स्कूलमध्ये आलेला आहे आणि खूप छान स्कोरिंगही त्याने केलेलं आहे. तर असे कितीतरी अंदाजे आमच्या 150 विद्यार्थी, पण कदाचित तुम्ही जर पाहिलं आमचं रेकॉर्ड चेक केलं तर रेकॉर्डमध्ये कदाचित तो आकडा वाढूही शकतो. नक्कीच, आम्ही म्हणजे पाहिलेले एक संस्था फिरून आता पाहिलेले तर तुमच्या शिक्षण पद्धती ही चांगल्या पद्धतीने केली जाते. आता ह्या परिसरामध्ये तुमच्या संस्थेचं बऱ्यापैकी नाव घेतलं जातं कारण शिक्षण पद्धती ही तुमची खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. शिक्षकांचंही क्वालिटी, शिक्षण देण्याची क्वालिटी ही खूप चांगली आहे. त्याबद्दल तुमची शिक्षण पद्धत जी आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सहता परिसरात जे विद्यार्थी आहे त्यांचं अप्रगत काही विद्यार्थी असतात, त्या अप्रगत विद्यार्थ्यांकरता आम्ही टीचर जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना असे अप्रगत विद्यार्थी डिवाईड केले जातात आणि ते डिवाईड केल्यानंतर शिक्षकांच्या चुरस ठेवली जाते की कोणत्या टीचरचे अप्रगत विद्यार्थी हे डेव्हलप होतील आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना काही अवॉर्ड्स ठेवल्या जातात शिक्षकांना की तुम्ही ह्या ह्या विद्यार्थ्यांचा आलेख आम्ही पाहिलेला असतो आधी आणि तो मुलगा डेव्हलप झाला तर त्या शिक्षकांना अवॉर्डही देतो. आणि आत्ता आम्हाला या सतत 4-5 वर्षात एवढा सुरेख रिझल्ट आला आहे की जी मुलं अप्रगत होती ती ब अ कॅटेगरीत आलेली आहे, म्हणजे त्यांचं शिक्षणाचा दर्जाही सुधारलेला, शिक्षणाचा दर्जाही सुधारलाय आणि आवडी पालकांचाही त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे की पालकांनी बोललं होतं की आमचा मुलगा ह्या कॅटेगरीत आहे तर तुम्हीच पा, आम्ही तुम्हाला
विद्यार्थी दिलाय आणि मग ती आम्ही शिवधनुष्य पेलतो. ओके. आणि ते पेलतो म्हणजे आता आमचा रिझल्ट आहे. जे विद्यार्थी आमचे बाहेर पडतात तर ते एकदम सुरेख महिला नावलौकिक करतात. नक्कीच अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर आता आमचं एक म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की आता ही संस्था खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे आणि खूप चांगल्या विद्यार्थ्यांना घडवत आहे, नावलौकिक मिळवत आहे. आता इथून पुढे म्हणजे तुमच्या संस्थेचा विस्तार कशा पद्धतीने राहील, पुढच्या शैक्षणिक योजना काय असतील? समर्थ शिक्षण प्रसार मंडळाच्या आत्ता 5 शाखा आहेत आणि त्या चिमळीपाटा, नानिकरवाडी, खालुंगरे, निगोजी आणि केळगाव. लवकरच अजून काही 3 शाखा प्रस्तावित आहेत की त्या चिखली, मोशी आणि चरोली या एरियात होणार आहे. हा एरिया इंडस्ट्रीच्या दृष्टीने एकदम मध्यमवर्गीय लोकांचा आहे आणि त्या मध्यमवर्गीय लोकांचे विद्यार्थी आपल्याकडं शिकायला येत असतात. त्या मुलांना घडवण्याचं आम्ही जे शिवधनुष्य घेतलेलं आहे आधी ते नक्कीच आम्ही पूर्ण करू. आत्ता आपण सायन्सचे 12वी सायन्सला 12वी सायन्स, बायोफोकल आणि क्रॉप सायन्स अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी डिव्हिजन तयार केलेले आहेत, त्याची मान्यता घेतलेली आहे आणि भविष्यातही उच्च शिक्षण घेण्याकरता आपल्या इथं आपण व्यासपीठ तयार करणार आहोत की जेणेकरून मुलांना ग्रामीण भागातून शहरात जायची गरज पडणार नाही. त्या सगळ्या शैक्षणिक पद्धती आपल्या संकुलात चालू करण्याचा आमचा मानस आहे. तुमचा प्रश्न होता की IT हब आम्हाला जवळ आहे, MIDC आम्हाला जवळ आहे, त्याच पद्धतीने आम्हाला शेतकरी वर्गही खूप जवळचा आहे आणि या सर्व घटकांचा, समाजातील सर्व घटकांचा विचार करून आम्ही आमच्या कॉलेजमध्ये 11वी 12वीला कम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स हे कोर्सेस ॲड केलेले आहे की जेणेकरून विद्यार्थी नीट JEE ज्या एक्झाम्स आहेत त्यात खूप छान स्कोरिंग करून पुढे इंजिनियर्स बनतील, तलाठी, तहसीलदार, जिल्हा अधिकारी या वेगवेगळ्या पोस्टवर जाऊन माझे विद्यार्थी चमकतील. ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे कोर्सेस आत्ता ॲड केलेले आहे आणि इन फ्युचर कॉमर्स बॅकग्राऊंडमध्येही असे किमान कौशल्य अंतर्गत बरेचसे कोर्सेस आहेत ते आम्ही घेण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचबरोबर जर माझे 1वी ते 10वीचे सेक्शन्सचा तुम्ही विचार केला तर माझ्या अंदाजाने PCMC मध्ये एकमेव आपली स्टेट बोर्डची स्कूल अशी असेल की आपण आपल्या स्टेट बोर्डच्या स्कूलमध्ये जे CBSE मध्ये एज्युकेशन दिलं जातं ते देतोय. त्यामध्ये कराटे असेल, मल्लखांब असेल, स्केटिंग असेल. मुलींसाठी मल्लखांब हे केवळ आणि केवळ पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या अंदाजाने फक्त आपल्या स्कूलमध्ये आहे, स्टेट बोर्डच्या आपल्या स्कूलमध्ये आहे. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं म्हणायचं झालं तर MTS असेल, स्कॉलरशिप असेल, इलिमिनेटरी, इंटरमिजिएट असेल यासारख्या भरपूर परीक्षा आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे. ह्या सगळ्या सोयी सुविधा वैशिष्ट्ये आम्ही देतो आहे पण याच्या पाठीमागे जरी पडद्यासमोर आम्ही दिसत असलो तरी माझ्या पाठीमागे, आमच्या पाठीमागे एक संस्थेचा आधारस्तंभ म्हणून माझे 250 शिक्षक वर्ग आहेत की ते अविरत प्रयत्न करत असतात. या सगळ्या गोष्टींचं श्रेय ह्या शिक्षकांना जातं कारण आज ते आहेत, ते ही पुढची पिढी घडवायचं काम करत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आमच्यासारख्या संस्था चालकांना अजून पुढे यायला वाव मिळतो.